RBI ने NPCI च्या माध्यमातून रन होणाऱ्या सर्व UPI पेमेंट सिस्टीममध्ये 1 जानेवारी 2024 पासून पुढीलप्रमाणे असे 9 बदल केलेले आहेत. ते बदल जाणून घेणे आपल्याला आवश्यक आहे आणि हे बदल का केले ते आपण जाणून घेऊया. तर सुरुवात करूया. देशात UPI चे वापरकर्ते किती आहेत? 40 कोटी. ओके, तर गेल्या 11 महिन्यामध्ये UPI मध्ये झालेले ट्रान्झॅक्शन किती होते? 11 बिलियनच्या आसपास होते, म्हणजे खूप ट्रान्झॅक्शन झाले. त्याच्यानंतर गेल्या महिन्यात 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार हे फक्त UPI च्या माध्यमातूनच झाले. आणि त्याचप्रमाणे सर्वात मोठी गोष्ट, सायबर गुन्ह्यात चोरी झालेली रक्कम 30,000 कोटी रुपये आहे. फार मोठी रक्कम आहे ती सायबर गुन्ह्यामध्ये चोरांनी चोरी केली. आणि येणाऱ्या नवीन वर्षात हे ट्रान्झॅक्शन बिलियनमध्ये जाऊ शकतं, म्हणजे अजून गुन्हेगारी वाढू शकते. हे सायबर गुन्हे टाळण्यासाठी RBI ने UPI पेमेंट सिस्टीममध्ये बदल केले आहेत, ते पुढीलप्रमाणे तुम्हाला सांगतो. पहिला जो बदल केला आहे, 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षात एकदाही तुम्ही UPI पेमेंटचा वापर केला नसेल तर काय होणार आहे? म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून सुरक्षिततेसाठी ती ॲप लॉक करून त्यामधील अकाउंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर वापर केला नसेल UPI पेमेंटचा, तुमचा अकाउंट बंद होण्याची शक्यता आहे. दुसरा पॉईंट कोणता आहे? पेमेंट लिमिट. म्हणजे डेली पेमेंट लिमिट आता जास्तीत जास्त किती रुपये असणार आहे? 1 लाख रुपये असणार आहे. म्हणजे तुम्ही दिवसाला 1 लाख रुपयेपर्यंत ट्रान्झॅक्शन करू शकता. तिसरा मुद्दा काय? स्पेशल पेमेंट लिमिट. ही सुविधा फक्त हॉस्पिटल व शैक्षणिक संस्थांसाठी असणार आहे. स्पेशल पेमेंट लिमिट ही सुविधा, तर ती किती असणार आहे? म्हणजे हॉस्पिटल किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये आपण दिवसाला 5 लाखापर्यंत व्यवहार करू शकतो. म्हणजे शैक्षणिक कामासाठी फी भरू शकतो आणि हॉस्पिटलमध्ये खर्च. मुद्दा काय? ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम. RBI चा हा महत्त्वाचा निर्णय आहे, तो पण सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी. म्हणजे 2000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराला आता 4 तास लागणार आहेत. 2000 पेक्षा जास्त रक्कमचा आपण UPI पेमेंट करत असू तर त्याला 4 तास हे लागणार आहेत. म्हणजेच ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होणार आहे? म्हणजे तुम्ही विक्रेता किंवा कोणालाही 2000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम पाठवली असेल तर होणाऱ्या व्यवहाराला किती? 4 तास लागणार आहे. म्हणजे पण जर तुम्ही फ्रिक्वेंटली त्या दुकानदार किंवा त्या व्यक्तीसोबत असे व्यवहार नेहमी करत असाल तर तुम्हाला हा नियम लागू होणार नाही. पाचवा बदल काय केला त्यांनी? UPI ट्रान्झॅक्शन कॅन्सलेशन ऑप्शन. म्हणजे समजा तुम्ही एखाद्याला पेमेंट केलं आणि तुम्हाला ते समजा कॅन्सल करायचं आहे काही कारणास्तव, तर तुम्ही ते पेमेंट केलेलं कॅन्सल करू शकता, कारण तो ऑप्शन तुम्हाला UPI ला अवेलेबल असणार आहे. आणि ते जे आपण पेमेंट कॅन्सल करणार आहोत, ते कॅन्सल केल्यानंतर ती रक्कम तुमच्या मूळ अकाउंटला, म्हणजे जिथून तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं त्या अकाउंटला परत जमा होईल. पण ह्याचा तोटा काय असणार आहे ह्या 5व्या ऑप्शनचा? की जर तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी 2000 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची वस्तू खरेदी करत असाल तर दुकानदार त्या वस्तूची डिलिव्हरी तुम्हाला 4 तासाने देईल आणि किंवा UPI पेमेंट तो स्वीकारणार नाही. आणि 6वा बदल कोणता केला आहे? रिअल नेम डिस्प्ले. म्हणजे व्यक्तीने समजा दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुकानाला UPI पेमेंट केलं तर त्याचं खरं नाव डिस्प्ले होणार आहे. खरं नाव म्हणजे कोणतं? ते नाव त्याच्या बँक अकाउंटमध्ये खात्यामध्ये असेल ते. 7वा बदल त्यानंतर 7वा बदल कोणता केला आहे? UPI क्रेडिट लाईन. म्हणजे UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बँकेत पैसे असणे आवश्यक आहे, पण आता तुम्ही बँकेला रिक्वेस्ट करू शकता जर तुमच्याकडे बॅलन्सच नसेल तर. त्यानंतर बँक काय करणार? तुमचा सिबिल स्कोर वगैरे चेक करून तुम्हाला लोन द्यायचं की नाही हे ठरवेल. आणि तुम्हाला जर द्यायचं असेल लोन तर तुम्हाला ते क्रेडिट कार्डच्या स्वरूपात मिळेल. ओके, 8वा बदल काय? UPI ATM. भारताने जपानसोबत या मशीनसाठी कोलॅबरेट केले आहे, त्यामुळे लवकरच ही मशीन भारत देशामध्ये अवेलेबल होईल आणि UPI कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला या मशीनद्वारे आपल्याला पैसे मिळतील. ओके, त्याच्यानंतर 9वा बदल कोणता केला आहे? UPI ट्रान्झॅक्शन चार्जेस. जर समजा तुम्ही UPI वॉलेटमध्ये UPI क्रेडिट कार्डने पैसे जमा केले असतील तर त्याने ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्याला 1.1 सर्व्हिस चार्ज लागणार आहे. तर अशा प्रकारचे 9 बदल RBI ने केले आहेत आणि हे 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे लोकांना
या गोष्टीची कल्पना येईल आणि लोक त्यांच्या गरजेनुसार यू पी